सगळ्यांनी खूप मेहनत केली, पोलिसांनी सुद्धा केली, अतिशय मोठ्या जिकरीने जीवावरती उदार होऊन, म्हणजे पहिले मी आता जितेंद्रला सांगत होतो, जितेंद्र तर पहिल्या बॅचचे वरती जाऊन घंटा वाजवून आले होते. नाही तो भाग वेगळा, डॉक्टरांनी वाचवलं तुम्हाला, पण या सगळ्याच्यातनं बाहेर पडलं. म्हणून आरोग्य हा फार महत्वाचा विषय आहे, आणि या आरोग्याच्या विषयामध्ये राजन, मी पुन्हा एकदा तुमचं आणि आपल्या सर्व सहकारी शिवसैनिकांचं कौतुक करतो, कारण या राजकारणामध्ये सुद्धा तुम्ही त्या राजकारणाच्या घराणीमध्ये पाऊल न टाकता आपलं दिलेलं, शिवसेना प्रमुखांनी दिलेलं काम हे निष्ठेने करत राहिला, याला म्हणतात शिवसैनिक, याला म्हणतात शिवसैनिक. आणि म्हणून मी या शिबिरामध्ये जास्त काही अडथळा होऊ इच्छित नाही, तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो. आणि लवकरात लवकर ठाण्यामध्ये एक प्रचंड आपली जाहीर सभा घेणार, म्हणजे घेणारच, आणि त्यावेळेला मग कोणाचा काय समाचार घ्यायचा तुम्ही घेईन. तूर्त आज आपल्याला परत एकदा शुभेच्छा देतो, धन्यवाद देतो, जय हिंद, जय महाराष्ट्र. काम करण्याची शक्ती वाढेल, ऊर्जा वाढेल, आणि म्हणून आम्ही खूप मोठमोठे प्रकल्प जे आहेत, मगाशी सांगितलं की टिकुजीनी वाडी ते बोरिवली 2 तास लागतात, 10 मिनिटांमध्ये आपण बोरिवलीला पोहोचू. इंटरनल मेट्रो असेल, तलावांचं सुशोभीकरण असेल. मी नागपूरमध्ये बघितलं तो म्युझिकल फाउंटेन, जगातला सगळ्यात उंच फाउंटेन नागपूरला गडकरी साहेबांनी आणला आहे. मी यांना म्हणालो ठाण्यात पण आपण तसं आणूया, आणि म्हणून विकासाची जी काही कामं आहेत, ट्रॅफिक वाहतूक कोंडी आहे त्याच्या फ्रीवेवरून आता इकडून मुंबईला जाताना तुम्हाला ट्रॅफिक लागते, येताना ट्रॅफिक लागते, त्यामुळे जो फ्रीवे उतरतो तिथून आम्ही त्याला लिफ्ट करतोय, डायरेक्ट शहराच्या बाहेरून डायरेक्ट फाउंटनकडे नेतो त्याला डायरेक्ट, त्यामुळे शहराच्या बाहेरून सगळी ट्रॅफिक जाईल बायपास हायवे करून आपण. आणि त्याचबरोबर ज्या ज्या ठिकाणी ट्रॅफिक कंजेशन होतं आहे ते सगळे स्पॉट डिकंजेस्ट कसे करायचे याच्यावर देखील आपलं काम सुरू आहे, MMRDAला आणि आपल्या कॉर्पोरेशनला कामाला लावलेलं आहे. आणि ठाण्यामध्ये देखील झाडं, ग्रीन कवर, सगळं जे काय आपण सुशोभीकरण, सर्व रस्ते ब्युटिफिकेशनचं काम सुरू झालं आहे ना, आणि पुढच्या काही काळामध्ये ठाणं देखील आपल्याला बदललेलं ठाणं दिसेल. ठाण्यामध्ये चांगले रस्ते, स्वच्छता आणि जे काही सुशोभीकरण करायचं आहे ते देखील आपण करतो आहे. आणि म्हणून प्रताप सरनाईक जे यांनी सांगितलेले जे काही प्रोजेक्ट आहेत हे सगळे टप्प्याटप्प्याने होतील, परंतु ठाणं बघायला महाराष्ट्रातून देशातून देखील लोक येतील अशा प्रकारचं काम आपण करूया. तुम्ही ठाण्यात राहता, मुंबईमध्ये जाता, मुंबईमध्ये देखील गेले अनेक वर्ष खड्ड्यांमधून लोकांना प्रवास करायला लागत होता, परंतु आपलं सरकार आल्यानंतर जवळपास 7,000 कोटीचे आपण काँक्रीटचे रस्त्याचा निर्णय घेऊन टाकला. पुढचे आणखी जे उर्वरित रस्ते आहेत तेही आपण काँक्रीटचे करतोय. पुढच्या 2 वर्षामध्ये मुंबई देखील खड्डेमुक्त मुंबई आपल्याला करायची आहे. खरं म्हणजे मुंबई आणि आपलं जवळचं नातं आहे, आपण नेहमी मुंबईला ये जा करत असतो, आणि तुम्हाला देखील मुंबई एक इंटरनॅशनल सिटी आहे, इकॉनॉमिक कॅपिटल आपली आहे देशाची, आर्थिक राजधानी, फायनान्शियल हब आहे, सगळं आहे, जगभरातले लोक मुंबईत येत आहेत, आपण काय दिलं इतके वर्ष त्यांना. आणि म्हणून सरकार आल्या आल्या आम्ही मुंबईचा विकास करण्याचा निर्णय घेतला, आणि आदरणीय प्रधानमंत्री महोदयांनी देखील आपल्याला आशीर्वाद दिलेले आहेत, त्यांनी देखील सांगितलं आहे या राज्यामध्ये जे जे काही करायचं आहे त्याच्यासाठी आम्ही पूर्णपणे पाठिंबा देऊ, सपोर्ट करू.